नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे संक्रांत आता जवळ आलेली आहे आणि संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी अगदी झटपट बनणारे खुसखुशीत असे आणि एकदम नवीन पद्धतीचे दोन स्नॅक्सचे प्रकार आज आपण पाहणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये तर हे बनतातच शिवाय आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल किती खुसखुशीत हे बनतात आणि चवीला तर इतकं छान बनतं की हे कसं बनवलं हे नक्कीच सगळेजण तुम्हाला विचारतील तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एवढ्या पीठामध्ये किती समोसे बनवून तयार होतात हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेनच आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मिरीची पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि थोडासा ओवा या प्रकारे चुरडून घालायचा आहे तर इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल गरम नाही घालायचं एक चमचा रवा घालायचा आहे त्या तेलामध्ये हे सगळं अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर याला हातामध्ये घेऊन पाहायचं आहे तर अशा प्रकारे याचा एक लाडू वळायला हवा म्हणजे हे समोसे अगदी खुसखुशीत बनतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि पाणीसुद्धा नॉर्मल टेम्परेचरचंच वापरायचं आहे गरम पाणी वापरायचं नाही तर इथे मी आपण पुरीसाठी जसं पीठ मळून घेतो त्याप्रमाणे मळून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून याला दहा मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे आता भाजी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तर मोठं मोठंच वाटून घेतलेलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत आता दोन मिनिट हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर हे तुम्ही मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ हो शकता आता हलकासा याचा कलर बदलल्यानंतर यामध्ये किसून घेतलेले उकडलेले चार बटाटे घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक दहा मिनिट शिजवून घेतलेले अर्धी वाटी वाटाणे घालायचे आहेत तर हे वाटाने मी कुकरला लावून त्याची एक शिट्टी करून घेतलेली होती हे वाटाणे अगोदरच थोडेसे शिजवल्यामुळे ही भाजी अगदी झटपट बनून तयार होते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकदम चटपटीत चव येण्यासाठी एक चमचा चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घालायची आहे आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता पॅचुल्याच्या सहाय्याने ही भाजी थोडीशी मॅश करून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा बडीशेपची पूड घालायची आहे आणि यामुळेच या, या भाजीला अतिशय वेगळी आणि अतिशय छान अशी चव येते तर मंद आचेवरच याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आता गव्हाचं पीठसुद्धा इथे छान भिजलेलं आहे आता याचे दोन समान भाग करून घ्यायचे आहेत कारण आपण दोन प्रकारचे स्नॅक्स बनवणार आहोत पण भाजी एकच वापरणार आहोत तर अशा प्रकारे मी याचे दोन गोळे करून घेतलेले आहेत आता आपण चपातीला घेतो तेवढा इथे गोळा मी घेतलेला आहे ओटा मी अगोदरच स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हे आता अगदी चपातीसारखंच लाटून घ्यायचं आहे चपातीला आपण घडी घालून घेतो त्याप्रमाणे याची घालायची नाही फक्त याला असंच लाटून घ्यायचं आहे आता याला एक ते दीड चमचा तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल तूप अगदी कडेपर्यंत व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटरच्या किंवा सुरीच्या साह्याने याला कट करून घ्यायचं आहे सेंटरला मी थोडीशी जागा शिल्लक ठेवलेली आहे आणि याप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे आता जे कट केलेले भाग आहेत ते एकमेकावरती एक या पद्धतीने ठेवायचे आहेत तर आता पुन्हा याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे अशा लेयर्स केल्यामुळे हे जे समोसे बनतात ते अगदी खुसखुशीत बनतात आता पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन हे चपातीसारखंच लाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे अगदी मोठं लाटून घ्यायचं आहे जास्त जाड ठेवायचं नाही आता सुरीच्या साह्याने याला याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे चपातीपेक्षा हे थोडंसं पातळ लाटून घेतलं तरी चालेल म्हणजे तळताना ते अगदी आतपर्यंत तळलं जातं कच्चं नाही राहत आता या प्रकारे मी याला कट करून घेतल्यानंतर याच्या बरोबर सेंटरला मध्ये या प्रकारे दोन भागांमध्ये कट करून घ्यायचं आहे अगदी छोटेसे दोन कट द्यायचे आहेत आता याच्या साईडला इथे दाखवल्याप्रमाणे एक एक चमचा भाजी भरून घ्यायची आहे आणि आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता याप्रमाणे याला आता फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या दोन्ही साईड एकमेकांना चिकटून घ्यायचे आहेत तुम्ही ते थोडासा पाण्याचा वापर करू शकता म्हणजे ते अगदी व्यवस्थित चिकटलं जातं गरज असेल तरच पाण्याचा वापर करा म्हणजे हे तेलामध्ये सेपरेट होत नाही तर अशा प्रकारे मी याला है। आता चिकटून घेतलेला आहे आता जो फोल्ड बनवून तयार झालेला आहे त्यालासुद्धा प्रकारे चिकटवून घ्यायचा आहे तर भाजी थोडीशी आत सरकवून याप्रमाणे त्याला चिकटवून घ्यायचं आहे आणि कडेपर्यंत आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता पहिल्या डिझाईनचा समोसा बनवून इथे तयार आहे तर इथे मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवत आहे तर अशा प्रकारे थोडासा पाण्याचा वापर करून याप्रमाणे त्याला चिकटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाजी थोडीशी आत दाबून घेऊन पुन्हा त्याला चिकटवून घ्यायचं आहे आणि लगेचच आता याला कडेपर्यंत फोल्ड करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी वेगळ्या आणि नवीन डिझाईनचा समोसा बनवून इथे तयार आहे छोटे छोटे जे कट दिलेले होते ते याप्रमाणे थोडेसे पसरून घ्यायचे म्हणजे तळल्यानंतर सुद्धा ही डिझाईन छान दिसते तर अशा प्रकारे सगळे समोसे मी आता बनवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता एका चपातीच्या गोळ्यामध्ये आठ समोसे बनवून तयार झालेले आहेत तर अगदी झटपट आणि एकाच वेळी हे आठ समोसे बनवून तयार होतात तर या पहिल्या प्रकारचे पहिल्या डिझाईनचे हे जे समोसे आहेत ते सोळा माझे बनवून तयार झालेले आहेत आता अगदी कडकडीत तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये हे समोसे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच अगदी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित याला तळून घ्यायचं आहे तेलातले बुडबुडे कमी आल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याच्यावरती तेल अजिबात दिसत नाही अगदी कमी तेलकट असे हे बनतात अगदी कमी तेलामध्ये हा झटपट असा नाश्ता बनून तयार होतो तर हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता दुसऱ्या समोस्याचा प्रकार बनवण्यासाठी इथे मी चपाती एवढाच गोळा घेतलेला आहे थोडंसं पीठ टाकून यालासुद्धा अगदी चपातीसारखंच लाटून घ्यायचं आहे आणि याचीसुद्धा जाडी अगदी कमी ठेवायची आहे तर हे पहा इतकं पातळ मी याला लाटून घेतलेलं ला आहे आता सुरीच्या साह्याने याचा कडा कट करून याला चौकोनी आकार द्यायचा आहे आणि पुन्हा याला या प्रकारे चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर हे पहा या प्रकारे याला चार कट फक्त द्यायचे आहेत आणि ह्या ज्या आता चौकोनी पुऱ्या बनलेल्या आहेत याला सेपरेट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला ठेवून द्यायचं आहे आता बटाट्याच्या भाजीचे पेड्या एवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि हे गोळे आता बरोबर पुरीच्या मधोमध ठेवायचे आहेत आता याला कसं फोल्ड करायचं आहे ते पाहूयात तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या प्रकारे दोन कॉर्नर अगोदर जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर उरलेले दोन कॉर्नर या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आता याच्या साईड्स ज्या तयार झालेल्या आहेत त्याला व्यवस्थित चिकटून घ्यायचं आहे आणि हे चिटकवण्यासाठी थोडासा इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर अगदी याला व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये ही भाजी बाहेर येणार नाही तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता एका गोळ्याचे नऊ समोसे बनवून तयार झालेले आहेत तर अशा प्रकारचे माझे अठरा समोसे बनवून तयार झालेले आहेत आणि याची डिझाईन तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर हे दोन्ही स्नॅक्सचे प्रकार अगदी एक एक करायची गरज लागत नाही एकाच वेळी आपण भरपूर सारे बनवू शकतो तर अशा प्रकारे सगळे समोसे आता मी बनवून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अगदी कडकडीत केलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत लो टू फ्लेम फ्लेमवरती तेलातले बुडबुडे अगदी कमी येईपर्यंत हे छान तळले गेले तर ते आतून कच्चे राहत नाहीत आणि अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात तर हे सुद्धा मी एका एक प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे इथे आपले एकदम नवीन प्रकारचे समोसे बनवून तयार आहेत तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये हे हवे आहेत त्याप्रमाणे या सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाही आणि तरी सुद्धा हे अगदी खुसखुशीत बनून तयार होतात तुम्ही पाहू शकता याला फोड सुद्धा किती छान आलेले आहेत आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे तर एक समोसा तुम्हाला इथे मी तोडून दाखवत आहे तर आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल किती खुसखुशीत हा बनलेला आहे आणि हे दुसऱ्या प्रकारचे समोसे सुद्धा तुम्ही पाहू शकता याची डिझाईन सुद्धा किती छान दिसत आहे अगदी नवीन प्रकारचे आणि नवीन डिझाईनचे हे समोसे बनून तयार होतात आणि हे बघितल्यानंतर सगळेजण तुम्हाला नक्कीच हे कसं बनवलं हे विचारतील आता हा सुद्धा मी तुम्हाला एक तोडून दाखवत आहे तर हे पहा दोन्ही प्रकारचे स्नॅक्स अगदी खुसखुशीत बनतात तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका